मगो पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले असून मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शिरोळा मतदारसंघातून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. आज काय ना, मगो पक्षाच्या शिरोळा मतदारसंघ परत एकदा काम आम्ही सुरू केल्ले आसा. मगो पक्ष हो मगो शिरोळा मतदारसंघ हो मगो पक्षाचो बाली किल्लो आणि त्या खातीर पोटनिवडणूक जावपाची आसा आणि त्या खातीर हे काम आम्ही चालू केल्ले आसा. घर घर प्रचार आमचो 16 तारखेच्यान सुरू जातलो आणि आज गिरेस्तार मार्गशीर्षातलो असल्या कारणान दीस बरो असल्या कारणान आम्ही नवदुर्गेची आणि साईबाबाची आज भेट आम्ही घेतल्या. आमकां ह्या मतदारसंघात बरे नेतृत्व दिवपाचे आसा. ह्या मतदारसंघात सध्या आमदार ना, लोकांचे हाल झाल्यात, कामां जायना गेले 5 वर्सां, लोकांक गरीब जाले गेल्या. ताची लाडली लक्ष्मी, ग्रह आधार, लायफ सर्टिफिकेट कोणाची सही सुद्दां घेवपाक हे मतदारसंघात लोकांक रिप्रेझेंटेशन ना. त्या खातीर मगो पक्ष आज ह्या मतदारसंघात नवे नेतृत्व जो विकास कुठ्याला आयला तो सरळ करपाक मतदारसंघात परत पाऊल दवरलो आणि ही पोटनिवडणूक आम्ही लढवतले. युतीचे किती परिणाम येतले? युती युती आघाडी सरकार ते आम्ही 3 आमदार आघाडी सरकार चलोवपाक दिल्ले आसा. आम्ही BJP काँग्रेसीचेर खंयच आमची टिका ना. आमचो प्रश्न आमकां जो न्याय मेळना, जे पक्षांतर हांगच्यान त्या पक्षाक उडी मारता, त्या पक्षांतल्यान परत ह्या पक्षाक उडी मारता आणि स्वताचो स्वार्थ साधतात, तो न्याय मगो पक्षाक मेळना. मगो पक्षान याचिका घातिल्ली. सो आम्ही हो न्याय आम्ही ह्या मतदारसंघातल्या जनतेकडे मागपाक आयल्या आणि तो आमकां जनता दिसली अशी आमकां अपेक्षा. तुम्ही फॉर्म भरले? हांव भरतलो म्हणून हांव आयला. हांव रावतलो उबो ह्या पोटनिवडणुकीत. आणि सांगू जाय.